नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी राजा या युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो वातावरणामध्ये पुन्हा एकदा जबरदस्त मोठा बदल बघायला मिळत आहे बंगालच्या उपसागरामध्ये एक कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होत आहे तसेच अरबी समुद्रामध्ये देखील एक वारेची चक्रकार स्थिती निर्माण होत आहे त्यामुळे राज्याच्या बऱ्याच भागामध्ये पाऊस धुमाकूळ घालू शकतोय आणि गारपीट होण्याची शक्यता देखील आहे सोळा सतरा आणि अठरा मार्च रोजी ही अपडेट आहे आपण सविस्तर आढावा घेणार आहोत बघणार आहोत कोणत्या भागामध्ये जबरदस्त पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतोय तत्पूर्वी एक छोटीशी विनंती जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा बेको बेस करा चला तर सविस्तर जाणून घेऊया तर मित्रांनो सुरुवातीला आपण बघूया विदर्भामध्ये नागपूर जिल्ह्यामध्ये बघितला असता नागपूर जिल्ह्याच्या दक्षिणेला पाचगाव हिंगणा बुटीबुरी हा जो काही परिसर आहे या ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपाची पाऊस शक्यता आहे आणि जोरदार पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतोय धामणा कमलेश्वर तसेच दोर्ली सावनेर उमरी कामपट्टी वाघोली परशून या ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता देखील आहे भंडारा जिल्ह्याच्या देखील उत्तरेला पावसा जोर जास्त बघायला मिळू शकतोय वारथी इकली धर्मापुरी यसोली कंधारी तुमसर मंगरुळी हा जो सर्व काही परिसर आहे जोरदार पावसोबत काही ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता आहे दक्षिणेला हलक्या मध्यम स्वरूपात राहील तर उमरेड खेरगाव भिहपूर पवनी गोथंगाव अडियल या परिसरामध्ये हलक्या मध्यम स्वरूपात पाऊस बघायला मिळू शकतो आहे नागपूर आणि भंडारापेक्षाही जोर जास्त राहील गोंदिया जिल्ह्यामध्ये जबरदस्त जोरदार पावसोबत गारपीट होण्याची शक्यता आहे गोंदिया जिल्ह्यामध्ये गोंदिया लांजी आमगाव गोरेगाव तोळा तसेच या ठिकाणी चांगझरी तिरोरा राजेगाव वारासिवनी बालाघाट हा जो सर्व काही लगतचा काही परिसर आहे मध्य प्रदेशचा या ठिकाणी देखील जोरदार पावसोबत गारपीट होण्याची शक्यता या ठिकाणी आणि आसपासच्या परिसरामध्ये आहे गडचोली जिल्ह्याकडे बघितलं असता या ठिकाणी देखील उत्तर भागकडे जोर थोडा कमी राहील मार्कासा राजौरी देसाईगंज आरमोरी या ठिकाणी हलक्या मध्यम हलक्या मध्यम स्वरूपात या ठिकाणी पावसाची शक्यता आहे मात्र पाऊस जोर वाढलेला राहील मुरुमगाव कापसी गडचुली चामोर्शी मुलचेरा एटापल्ली हा जो काही परिसर आहे या ठिकाणी मध्यम ते भाग बदल जोरदार पाऊस आहेरी आणि भांबरगडकडे मुसळधार पावसोबत गारपीट होण्याची शक्यता आहे तसेच चंद्रपूरकडे देखील पुन्हा एकदा पावसात जोर वाढत आहे राजुरा चंद्रपूर भद्रवती या परिसरामध्ये मध्यम ते काही भागांमध्ये जोरदार पावसाची शक्यता या ठिकाणी आहे तसेच शिंदेवाही चिमूर हा जो काही परिसर आहे या ठिकाणी मध्यम स्वरूपाची पावसाची शक्यता असून यवतमाळ जिल्ह्याकडे पांढरकावडा या ठिकाणी मध्यम स्वरूपाची पावसाची शक्यता आहे पांढरकवडा पेंढारी परवा घाटंजी मोहडा करंजी या सर्व काही परिसरामध्ये रुई दिग्रज दारवा नेर यवतमाळ हलक्या मध्यम स्वरूपात पाऊस राहील या ठिकाणी तस वर्धा जिल्ह्यामध्ये बघितलं असता वर्धा जिल्ह्याच्या देखील बऱ्याच भागामध्ये जोरदार पावसोबत काही ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता आहे तर पूर्व भागकडे वर्धा सेलू तुळजापूर बारबडी या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा आणि जोरदार पाऊस बघायला मिळू शकतो हिंगणघाट वाडनेर वाडकी पुणे हा जो काही परिसर आहे कोल्हापूर राळेगाव या सर्व काही परिसरामध्ये जोरदार पावसोबत गारपीट होण्याची शक्यता देखील आहे अमरावतीकडे उत्तर भागकडे बघितलं असतं वर्धा जिल्ह्याच्या तर बोरी कोकाटे जामणी लाडगड वधोना तळ तळेगाव आष्टी कारंजा या सर्व काही परिसरामध्ये जोरदार पाऊस शक्यता आहे आणि अमरावतीमध्ये अमरावती मोजरी मुरशी वरुड नरखेड जोरदार पाऊस आणि गारपीटची शक्यता आहे तसेच अचलपूर चिखलदारा चिखलदा इरसाल धारणी या सर्व काही परिसरामध्ये जोरदार पाऊससोबत गारपीट होणे शक्यता आहे तसेच अकोला अकडे अमरावतीच्या तुलनेमध्ये जोर थोडा कमी बघायला मिळू शकतोय अकोला मूर्तिजापूर दारियापूर या ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपात अकोट आणि लहरा मुसळधार पाऊस होणे शक्यता पातूरकडे देखील हलक्या मध्यम स्वरूपातच पाऊसची शक्यता आहे तसेच या ठिकाणी वाशिम जिल्ह्याकडे वाशिममध्ये देखील पूर्व भागाकडे जोरदार पाऊस बघायला मिळू शकतोय मरसूळ मालेगाव या ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपाचा मंगळूरपेर खेडा जोरदार पाऊस रिसूतकडे देखील हलक्या मध्यम स्वरूपात पाऊसच शक्यता आहे बुलढाणाच्या उत्तरेला जोर थोडा जास्त बघायला मिळू शकतो आहे काही भागांमध्ये उदनापूर अहमदपूर केलवड चिखली बुलढाणा गिरडा हा जो काही परिसर आहे या परिसरामध्ये मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस बुलढाणाच्या दक्षिणेला देखील बघायला मिळू शकतो या ठिकाणी बुलढाणा आणि आसपासच्या लगतच्या काही परिसरामध्ये तर उत्तर भागकडे मोटाला खामगाव पिंपरी गावली बरडगाव नांदुराद दिघी या सर्व काही परिसरामध्ये मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस पा। गारपीट होण्याची शक्यता देखील आहे खानदेशात बघितलं असता जळगाव जिल्ह्याच्या उत्तरेला जोर जास्त राहील तर जळगाव बसवळ मुक्ताईनगर हलक्या मध्यम स्वरूपाचा आणि उत्तर भागाकडे बघितला असता पाल हिल स्टेशन जानोरी फैसपूर यावल हिरापुरा आडगाव आडवड चोपडा काढोरे या ठिकाणी जोरदार पावसोबत गारपीट होण्याची शक्यता आहे तसेच अमळनेर इरंडोल परोळा या ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपात पाचोरा भडगाव पाहूर जामनेर बोदवड या सर्व काही परिसरामध्ये हलक्या मध्यम स्वरूपात पाऊस आहे या ठिकाणी आणि आसपासच्या परिसरामध्ये आहे धुळे जिल्ह्यामध्ये धुळे या ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपात तुरळक ठिकाणी गारपीट साखरीकडे मात्र जोर जास्त राहील चिमठाणे दोंडाईचा शिरपूर सिंदखेडा बऱ्याच भागामध्ये हलक्या मध्यम स्वरूपाचा मात्र गारपीट होण्याची शक्यता देखील आहे आणि नाशिक जिल्ह्याकडे बघितलं असता नाशिक मध्ये देखील पाऊस जोर जास्त राहील सापुतारा ओझर कळवण सटाणा देवळा चांदवड या सर्व काही परिसरामध्ये अवकाळी पाऊस शक्यता आहे तसेच दोधांबे जोपूल ओझर निफाड लासलगाव पाटोदा देवगाव या सर्व काही परिसरामध्ये हलक्या माध्यम स्वरूपाचा जास्त ठिकाणी भाग बदलत जोरदार पाऊस विजांच्या गडगडाट असं किगतपुरी या ठिकाणी जोर थोडा कमी राहील मात्र सेन्नरकडे वाढलेला राहील जोर न कोपरगावकडे अहमदनगर जिल्ह्याच्या उत्तर भागकडे कोपरगावकडे हलक्या माध्यम स्वरूपाचा जास्त ठिकाणी पाऊस बघायला मिळू शकतो मात्र श्रीरामपूर संगमनेरकडे जोरदार पाऊससोबत गारपीट देखील होऊ शकते राहुरी गोडेगाव भगूर पाथडी अहमदनगर या ठिकाणी पावसाचा जोर वाढलेला बघायला मिळू शकतो आहे राळेगाव काडा जामखेड तसंच कर्जत शेवगाव करमाळा श्रीगोंदा या, या सर्व काही परिसरामध्ये हलक्या मध्यम स्वरूपाचा जास्त ठिकाणी भाग बदलत जबरदस्त जोरदार पाऊस होण्याची शक्यता देखील अहमदनगर जिल्ह्यामध्ये आहे आणि पुणे जिल्ह्याकडे देखील पावसाचा जोर जास्त वाढत आहे पुणे सुजगाव पुनावली आळंदी वाळ काळबोर वाघोली दायरी या सर्व काही परिसरामध्ये मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस आणि उत्तर भागाकडे बघितला असता या ठिकाणी जुन्नूर मंचर चाकण या ठिकाणी सर्वत्र या ठिकाणी मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस शिकत आहे सासवड लोणत फलटण बारामतीकडे हलक्या मध्यम स्वरूपात देखील बघायला मिळू शकतोय तर मित्रांनो सातारा जिल्ह्यामध्ये बघितलं असता कोरेगाव र हिमतपूर औंधा तसेच वडूज कठाऊ निधलदेवडी मोलाद राखी देवरा सर्वत्र हलक्या माध्यम स्वरूपात पाऊस शक्यता आहे जोर थोडा कमी देखील बघायला मिळू शकतो सातारा जिल्ह्याकडे आणि आसपासच्या लगतच्या काही परिसरामध्ये मेदा वसुलपोट सौराशिंगावडे सर्वत्र या ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपात पाऊस शकत आहे आणि सोलापूरकडे तर या ठिकाणी करमाळा इंदापूरकडे जोर जास्त राहील मात्र अकलूज पिलीव सांगोली हलक्या माध्यम स्वरूपात पंढरपूर माहोळी जलगाव सोलापूर अक्कलकोट सर्वत्र या ठिकाणी हलक्या माध्यम स्वरूपात पाऊस शिकत असून सोलापूरच्या पूर्व भागकडे अक्कलकोटकडे आणि आसपासच्या लगतच्या परिसरामध्ये पावसाचा जोर थोडा वाढलेला देखील बघायला मिळू शकतो या ठिकाणी आणि आसपासच्या परिसरामध्ये जतसंखा हलक्या माध्यम सरीने शिकत आहे सांगलीकडे देखील पावसा जोर वाढत आहे या ठिकाणी अंशतः ढगाळ वातावरण हलक्या माध्यम स्वरूपात जास्त ठिकाणी पाऊस बघायला मिळू शकतोय तर उत्तर भागकडे पाऊसच शक्यता आहे अवकाळी पाऊसच शक्यता तर सांगली सांगलीकृंदवडखोडाची अथनी ताजगाव विटा मायानीणी या सर्व काही परिसरामध्ये हलक्या मध्यम स्वरूपात भाग बदलत जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे आणि कोल्हापूरमध्ये कोल्हापूर ज्योतिबाईल कोडोली किनी इस्लामपूर कोकण मालकापूर परवाळासंगूर राधानगरी गगनबावडा सर्वत्र या ठिकाणी अंशतः ढगाळ वातावरण काही ठिकाणी वातावरण कोरडे राहील तर काही ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपात पाऊस शकत आहे सिंधुदुर्ग या ठिकाणी किनारपट्टीला बघितलं असता सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सावंतवाडी कुडाळ महापन वेंगुर्ला अरोस बांदा या सर्व काही परिसरामध्ये हलक्या माध्यम स्वरूपात मालवण तसेच कणकवली कुणकेश्वर पोंडा सर्वत्र अंशतः ढगाळ होतून हलक्या स्वरूपात विजांच्या कडकडाटासह कर पाऊस बघायला मिळू शकतो आहे राजापूर रत्नागिरीमध्ये बघितलं असता रत्नागिरी नेरवा मुलगुण साखरपा बेलकर देवरुख या सर्व काही परिसरामध्ये हलक्या मध्यम स्वरूपात पाऊस अशी शक्यता आहे माखजन कोयना पाटण या ठिकाण देखील अवकाळी पाऊस अश्यता आहे तर गुहागर चिपळूण खेड दापोली या ठिकाण देखील अवकाळी पाऊस राहील आणि काही भागामध्ये वातावरण कोडे राहील तसेच प्रतापगडकडे जोर थोडा जास्त राहील गोरेगाव दिवेघर रोहा लावासा सर्वत्र या ठिकाणी अवकाळी पाऊसच शकत आहे रायगड जिल्ह्यामध्ये देखील अवकाळी पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो अलिबाग चोंडी पेजडी पेन शिरावली खोपोली कासमत या सर्व काही आसपासच्या लगतच्या परिसरामध्ये आणि मुंबई नवी मुंबई नेरळ ठाणे उल्हासनगर विरार शहापूर वाडा पालघर सर्वत्र या ठिकाणी अंशतः ढगाळ वातावरण अवकाळी पाऊसच शक्यता आहे जोरदार पाऊस मराठवाड्यामध्ये देखील बघायला मिळू शकतो संभाजीनगरकडे पावसाचा जोर थोडा जास्त बघायला मिळू शकतोय तर या ठिकाणी बघितलं असता सेंद्रा एमडीसी पिपरी तसेच निंबेजळगाव बिटकीन या ठिकाणी मध्यम स्वरूपात पाऊस होऊ शकत आहे मुसळधार पाऊस आणि गारपीट होण्याची शक्यता आहे तर या ठिकाणी धाकेपाल पैठण बक्तापूर दहगावनी गंगापूर वायजापूर हा जो सर्व काही परिसर आहे या सर्व काही परिसरामध्ये मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊससोबत काही ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता देखील या ठिकाणी आणि आसपासच्या परिसरामध्ये आहे तर उत्तर भागकडे बघितलं असता दौलताबाद येलोरगुफा देवगतनूर कन्नड अंबाला साईगाव आणि चाळीसगाव फुलंब्रीव रामगाव किशोर या सर्व काही परिसरामध्ये हलक्या माध्यम स्वरूपाचा जास्त ठिकाणी भाग बदलात जोरदार पाऊस सिल्लोडकडे जोर, पा। जोर जास्त राहील गारपीट होण्याची शक्यता देखील आहे आणि जालना जिल्ह्यामध्ये उत्तर भागकडे जोर थोडा जास्त बघायला मिळू शकतो जालना जिल्ह्याच्या उत्तर भागकडे या ठिकाणी जाफराबाद समर्थनगर असनाबाद दाबाडी भोकरदन या परिसरामध्ये जोर थोडा जास्त राहील बाकी भागकडे हलक्या मध्यम स्वरूपात पाऊसची शक्यता आहे तर अंबड पानवाडी तानवाडी ईश्वरनगर वाडीगोदरी रामशेगाव शेवटा मंगळूरमापूर सर्वत्र या ठिकाणी माध्यम स्वरूपात जास्त ठिकाणी भाग बदलत जोरदार पाऊस बीडमध्ये मात्र मुसळधार पाऊस शक्यता आहे गारपीट देखील जास्त राहील तर गेवराई बीड माजलगाव तसेच या ठिकाणी कोकरमोहो वडवणी तळगाव शिरसाळा सर्वत्र या ठिकाणी मुसळधार पाऊससोबत गारपीट ही शक्यता आहे तसेच या ठिकाणी बदनापूर हा जो काही परिसर आहे आसपासचा लगतचा धारूर केजी अंमचौसळा सर्वत्र या ठिकाणी जोर जास्त राहील आणि धाराशिवकडे बघितलं असतं उत्तरेला जो थोडा जास्त राहील कळम मासा भूमी या ठिकाणी आणि आस आसपासच्या परिसरामध्ये तर बाकी बाकीवाकडे पेठ खामगाव बेलिम तुळजापूर उस्मानाबाद या सर्व काही परिसरामध्ये हलक्या मध्यम स्वरूपात लातूरमध्ये लातूर, लातूर शोणांतपाल उदगीर अहमदपूर बाळडापूर जोरदार पाऊसच शक्यता या ठिकाणी आहे औसा निलंगाकडे मध्यम स्वरूपाचा बघायला मिळू शकतो परभणीकडे बघितलं असतं झरी बोरी जंतूर सैलू पाथळी परळी गंगाखेड या ठिकाणी देखील मध्यम स्वरूपात पाऊस शक्यता आहे भागबद्दल जोरदार पाऊस नांदेड जिल्ह्याकडे जोर, जोर जास्त राहील या ठिकाणी मुसळधार पाऊस अशी आहे नांदेड बासमत पूर्ण अर्धापूर मुखेड कंधार बोकर पेठोंबरी नरसी कवठा लोहा बुजुर्ग या सर्व काही परिसरामध्ये जोर जास्त बघायला मिळू शकतो आहे तसंच पेठोंबरी धर्माबाद निजामाबाद रुदूर देगलूर मुखेड कंधार सर्वत्र या ठिकाणी मध्यम ते भाग बदल जोरदार पाऊस अशी आहे गारपीट देखील बघायला मिळू शकते नगर उमरखेड हदगाव तामसा किनवट शोधा सर्वत्र जोर वाढलेला बघायला मिळू शकतो आणि हिंगोलीच्या उत्तरेला जोर थोडा कमी राहील मात्र दक्षिण भागाकडे मुसळधार सोबत ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता आहे सापदगाव हिंगोली जोर थोडा कमी राहील मात्र कळमनुरी इनापूर खंडाळा पुसत या ठिकाणी जोर वाढलेला राहील औंढा नागनाथकडे देखील गारपीट होण्याची शक्यता आहे तर मित्रांनो चुकून जर तुमचा जिल्हा राहिला असेल तर कमेंटमध्ये अवश्य कळवा आणि जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा चला तर भेटू आपल्या व्हिडिओ सोबत तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र